नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीवीसी आधार कार्ड म्हणजेच प्लास्टिक आधार कार्ड मोबाईलवरून कसे ऑर्डर करायचे। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती UIDAI या ऑफिशियल साईटवर जायचं आहे। UIDAI सर्च करून जी पण वेबसाईट येईल फर्स्ट ती ऑफिशियल वेबसाईट आहे UIDAI, ती ओपन करायची आहे। ती ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल। आधार कार्डबद्दलची खूप सारी माहिती किंवा अपडेट्स आपण या वेबसाईटवरून करू शकतो। इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील। तुम्हाला इथे गेट आधारचा ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ऑर्डर आधार पीयूसी कार्ड असा एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर दुसरा पेज ओपन होईल। पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील ऑर्डर आधार कार्ड, इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन दिसेल। तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करायचं आहे, ज्यासाठी तुमच्या आधार कार्डचा जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, ते OTP तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे। फर्स्ट तुमचा आधार नंबर टाकून घ्या इथे। नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड जो दिसत आहे तो बरोबर टाकायचा आहे। जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट सेंड OTPवर क्लिक करू शकता। जर नसेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन दिलेला आहे तिथे, माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता। जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही सेंड OTPवर क्लिक करू शकता। सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS येईल, त्यामध्ये जो OTP असेल तो तुम्हाला इथे टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे। माझा सिक्युरिटी कोड चुकला होता, सिक्युरिटी कोड बरोबर बघून टाकायचा आहे आपल्याला। सिक्युरिटी कोड टाकून झाल्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करायचं। आता तुमच्या मोबाईलवरती OTP आला असेल, तो OTP तुम्हाला तिथे खाली एंटर OTPचा ऑप्शन आहे ना, तिथे क्लिक करायचं आहे। तिथे OTP एंटर करायचं आहे। OTP एंटर केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲग्री करायचे आहेत, ते बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर दुसरा पेज ओपन होईल, ज्यावर तुम्हाला तुमच्या डिटेल्स दिसतील आणि तुमचं PVC आधार कार्ड कसं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे दिसेल। सर्व डिटेल्स कन्फर्म करून घेतल्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करा। मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला 50 रुपयाची पेमेंट करायची आहे। पेज लोड होते, इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पेमेंटसाठी। तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे पण यूज करून 50 रुपयाची पेमेंट करू शकता, किंवा तुम्ही UPI ID सुद्धा यूज करू शकता। UPI मधून तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा
पेटीएमची UPI ID यूज करू शकता। मी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे कार्ड, तर मी पेमेंट करणार नाही आहे। तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट सक्सेसफुल असं दिसून येईल। पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डचं स्टेटस चेक करू शकता। तुम्हाला मेन पेजवरती जाऊन चेक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही हा पेज ओपन होईल। इथे परत तुम्हाला आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकायचा आहे। परत तुमच्या मोबाईलवरती SMS येईल OTP चा आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल। इथे तुम्हाला प्रिंट दिसेल, तुम्ही पेमेंट केलं त्याची प्रिंट इथून मिळेल तुम्हाला। सर्व डिटेल्स टाकून घेऊन मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या परत एकदा। मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता प्रिंट स्टेटस, तुम्ही जी ऑर्डर केली आहे त्याचं स्टेटस इथे दिसेल तुम्हाला तुमच्या ऑर्डरचं। मी ऑलरेडी ऑर्डर केली होती, माझं आधार कार्ड माझ्याजवळ आलं पण। तुम्ही पाहू शकता स्टेटसमध्ये इथे दिसेल तुम्हाला। तुम्ही इथून तुमची जी पेमेंट स्लिप आहे तीसुद्धा डाउनलोड करू शकता। डाउनलोड अक्नॉलेजमेंट स्लिप यावरती क्लिक करायचं तुम्हाला। तुमच्या 50 रुपयाच्या पेमेंट स्लिप डाउनलोड होईल। तुमचं आधार कार्ड तुमच्यापर्यंत 7-8 दिवसांमध्ये पोहोचेल। अशा प्रकारे तुम्ही तुमचं फेवीचं आधार कार्ड ऑर्डर करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।